तिच्या हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचं राज्य होतं. आत्ताच येताना मी माहिती घेतली की जवळपास 37-38 जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या. गुजरातच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि त्या निकालाचं आश्चर्य मला वाटत नाही. एक तर देशाचं प्रधानमंत्री तिथेच अनेक वेळेला गेले, राज्य सरकारने केंद्राच्या मदतीनं मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आणि अशा राज्यामध्ये प्रभावीपणानं काम करण्याची जबाबदारी ज्या काँग्रेस पक्षावर होती त्यांच्याकडून आवश्यक तितकी काळजी घेतली का नाही याची शंका व्हावी ही स्थिती त्या ठिकाणी होती. आणि त्याचा परिणाम आज गुजरातमध्ये भाजपचं राज्य मोठ्या संख्येनं आलं आणि ते आजच आलं असं नाही, गेले काही वर्ष सतत येत आहे. पण एकतर गुजरात म्हणजे देश नव्हे. आज हिमाचल प्रदेश की ज्या हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचं राज्य होतं, आत्ताच येताना मी माहिती घेतली की जवळपास 37-38 जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या आणि 27-28 जागा या भाजपला मिळाल्या. याचा अर्थ स्वच्छ आहे की भाजपच्या हातातलं आज हिमाचलचं राज्य गेलं आणि त्या ठिकाणी काँग्रेसचं राज्य आलं. कमीत कमी गांधी नेहरूचा विचार हा ठिकाणी रुजवला जातो ही गोष्ट एक प्रकारचं समाधान व्यक्त करण्यासारखं आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि त्या ठिकाणी आपला जो प्रतिसाद लोकांनी दिला, कारण तिथेही गेले 15 वर्ष काँग्रेस भाजपचं राज्य होतं, त्या भाजपला बाजूला केलं आणि केजरीवालच्या हातामध्ये लोकांनी सत्ता दिली. हे सगळे निकाल हे सांगतात की लोकांना भारतीय जनता पार्टीचा कारभार हा पसंत करत नाही. त्यामुळे फोकळी होते, फक्त ती राजकीय फोकळी वजून काढण्यासाठी पर्याय द्यायची आवश्यकता आहे आणि ती पर्याय द्यायची भूमिका जिथं जिथं कुणी घेतली तिथं लोकांनी साथ दिली. महाराष्ट्रामध्ये आज ही फोकळी निर्माण झालेली आहे. इथं पर्याय द्यायची आवश्यकता आहे आणि पर्याय द्यायची ताकद ही तुमच्या सगळ्यांच्याच आहे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्याच आहे आणि लोकांची अपेक्षाही आहे की राष्ट्रवादीने याचा पुढाकार घ्यावा. माझी 100% खात्री आहे. मी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये हिंडत असतो. लोकांची भावना आहे की इथं बदल पाहिजे आणि तो बदल द्यायचा असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस हाच बदल देऊ शकेल आणि म्हणून तुमचीच माझी जबाबदारी ही अधिक वाढलेली आहे. आणि त्यासाठी ज्या ज्या वेळेला लोकांचं संकटाचं प्रश्न असेल, जनतेला यातना होत असतील, त्यावेळी त्यांच्या बाजूनं उभं राहण्याची भूमिका ही आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल.